शिर्डी येथून जवळच असलेल्या ग्राम डोहारले येथील एकूण 26 साई भक्तांनी 20 जुलै रोजी साईबाबांचे दर्शन घेतले. तेथून रेल्वेने प्रवास करीत काशी येथील गंगा नदी पात्राचे दर्शन घेतले. त्या गंगेतील जल जलपात्रात भरून पुढील प्रवासाकरिता 26ही साई भक्तांनी नवीन सायकली खरेदी केल्या. तेथून परत शिर्डी जाण्यासाठी 1300 किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत असताना त्यांनी 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता शेंदुर्जना घाट शहरात प्रवेश केला. शहरातील वेशीवर दाखल होताच येथील स्थानिक साई भक्तांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांना वाजत गाजत केदारेश्वर देवस्थानातील मुक्काम स्थळापर्यंत नेण्यात आले. या स्थळी त्यांची साई भक्तांच्या वतीने रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. भोजनानंतर त्यांनी केदारेश्वर देवस्थानात रात्रभर मुक्काम केला. सकाळी 6 वाजता सायकलने पुढील प्रवासाला सुरुवात केली. यावेळी त्यांना स्वार करण्यासाठी अनेक साई भक्त उपस्थित होते. 11 ऑगस्टला ते सर्वजण सायकलने प्रवास करत शिर्डी येथील साई मंदिरात प्रवेश करून काशी येथून सोबत आणलेले गंगाजल साई चरणी अर्पण करून कावड यात्रेचा समारोप करणार असल्याचे साई भक्तांनी सांगितले आहे. तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड.